संगमनेर शहराच्या नजीक असणाऱ्या गुंजाळवाडी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या धार्मिक कृतीच्या माता लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. मृत्यूसमय त्यांचे वय 100 वर्ष होते. सामाजिक कार्यात अग्रणी राहणाऱ्या लक्ष्मीबाई गुंजाळ या सेवाभावी वृत्तीच्या म्हणून परिसरात सुपरिचित होत्या. ईश्वरावर त्यांची विशेष श्रद्धा होती. समाजासाठी त्यांनी राखलेले योगदान तर मोठे अलौकिक होते. लक्ष्मीबाई गुंजाळ यांच्या सानिध्यात आलेला माणूस हा समाधानी झाल्याशिवाय गेला नाही असे कधीच घडले नाही. आलेल्या प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांच्या याच आदर्श विचाराचे अनुकरण खरे तर प्रत्येकाने केले पाहिजे, तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात आज अनेकांनी त्यांना भावसुमनांजली अर्पण केली. निमित्त होते लक्ष्मीबाई गुंजाळ यांच्या दशक्रियाविधी कार्यक्रमाचे. गुंजाळवाडी गावचे माजी सरपंच श्री तुकाराम पंढरीनाथ गुंजाळ, भाऊसाहेब पंढरीनाथ गुंजाळ, नानासाहेब पंढरीनाथ गुंजाळ, बाळासाहेब पंढरीनाथ गुंजाळ यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांनी धीरोदत्त पद्धतीने आपली 100 वर्ष पूर्ण केली. काल दशक्रियाविधीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांच्या अनेक आठवणींना सर्वांनीच उजाळा दिला. या प्रसंगी हाबाप पोपट महाराज आगलावे यांचे प्रवचन देखील संपन्न झाले. लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांना श्रद्धांजली म्हणून या प्रसंगी दशक्रियाविधीनिमित्त आलेल्या सर्वांनाच आईच्या आठवणीच्या प्रित्यर्थ प्रत्येकाला वृक्षारोपणाचे वाटप करण्यात आले. आलेल्या प्रत्येकानेच हे वृक्ष संगोपन करण्याची शपथ देखील या प्रसंगी घेतली. लक्ष्मीबाई गुंजाळ यांच्या मागे 4 मुले 4 मुली नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. 100 वर्षाची आपली प्रदीर्घ जीवन वाटचाल करीत असताना लक्ष्मीबाई गुंजाळ यांनी आपली मुले भाऊसाहेब पंढरीनाथ यांना शेती या व्यवसायात पूर्णपणे सहाय्यभूत ठरेल अशी भूमिका घेतली. तर तुकाराम गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावचे माजी सरपंच म्हणून होते. नानासाहेब हे त्यांचे चिरंजीव पुणे येथे फार्मा कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होते. बाळासाहेब हे देखील उच्च शिक्षित असून वराडकर महाविद्यालय दापोली येथे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. समाजासाठी असणारे त्यांचे योगदान खऱ्या अर्थाने अलौकिक असेच होते. काल संपन्न झालेल्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने अनेकांनी त्यांना भावसुमनांजली अर्पण केली. एक धीरोदत्त माता म्हणून देखील त्यांचा नामोल्लेख अनेकांनी केला. स्वर्गीय लक्ष्मीबाई पंढरीनाथ गुंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आईची महती गाताय सगळे जण. आईची महती म्हणजे आईचं एवढं महत्व का. यांच्या दशक्रियाविधी निमित्त या ठिकाणी आताच हरिभक्त प्राय संगमनेर तालुक्याचे भूषा पोपटजी महाराज आगलावे यांनी या ठिकाणी या निमित्ताने गेली 1 तासापासून या ठिकाणी प्रवचन केलेलं आहे. गंगा भागीरथी लक्ष्मी आजीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर वयाच्या 95 ते 100 वर्ष बाबा जन्म म्हणजे आता काही सोपं नाही. आणि वयाच्या 95-96 वर्षी आजींचं या ठिकाणी वृद्धापकाळाने दुःख निधन झालेलं आहे. 4 मुली त्याचप्रमाणे 4 मुलं आणि मुली त्याचप्रमाणे नातवंड असा खूप मोठा परिवार या आजींच्या पाठीमागे आहे. मी गुंजावडी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत त्याचप्रमाणे सन्माननीय नवनाथ भाऊ अरगडे त्याचप्रमाणे गुंजावडी भजी मंडळ बाबा आत्ताच आपण म्हटले की गुंजावडी गावामध्ये 4 ठिकाणी काढणे चालू आहे. गेल्या महिन्याभरापासून सर्व भजी मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. भजी मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने या आदर्श मातेला या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम सैराम. जींच्या दशक्रियाविधी निमित्त सर्वजण उपस्थित आहात. आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आईचं मोल हे आपल्या जीवनामध्ये काय असतं, तर मी आजींचे जे 4 मुलं 4 मुली असा मोठा परिवार त्याचबरोबर त्यांचे नातवंड या सर्वांना
देव शांत म्हणजे शक्ती देऊ की अशा या दुखापूर परिस्थितीतून त्यांना बाहेर पडता यावे. मी माझ्या वतीने एस आर थोरा दूध उद्योग समूहाच्या वतीने आजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद बंधू आणि भगिनींना. या ठिकाणी आपण मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई गुंजाळ यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी जमलो आहोत. या ठिकाणी हरिभक्त परायण आगलावे महाराज यांनी माणसाच्या जीवनात असलेलं आईचं महत्व आपल्या सर्वांसमोर विशद केलं. अगदी ही माऊली वयाची 95 वर्ष म्हणजे परिपूर्ण जीवन जगली. परिपूर्ण जीवन जरी जगली असली तरी गुंजाळ परिवार असेल आपण सर्वच नातेवाईक त्यांना कष्टाचा वसा आणि वारसा देऊन गेली, संस्काराचा वसा आणि वारसा देऊन गेली. त्या आजींच्या दाण्याने गुंजाळ परिवार असेल आपण सर्वच जण असो. आपल्याला जे दुःख झालं परमेश्वर हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांना देऊ. मी माझ्या गुंजाळ कुटुंबाच्या वतीने आमच्या खणगाव ग्रामस्थांच्या वतीने व सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सर्व संचालकांच्या वतीने त्या माऊलीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुंडवासी लक्ष्मीबाई पंढरीनाथ भुजळ यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलो आहोत. सर्वजण शोकाकुल आहोत. त्यांचे कुटुंबीयही दुःखात आहेत. असं म्हणतात की जीवन म्हणजे काय असतं तर जन्म आणि मरण याच्या मधला जो कालावधी असतो त्याला आपण जीवन म्हणतो. पण ते जीवन हे सार्थकी असायला हवं, सौज्वल असायला हवं. लक्ष्मीबाईंनी मी त्यांना मातोश्री म्हणेन की त्यांनी आपली मुलं या ठिकाणी घडवली. जसं महाराजांनी उल्लेख केला सर्व मुलं ही उच्च विद्याविभूषित आहेत, मोठे चिरंजीव शेती करतात. त्याचबरोबर एक जण फार्मसीच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले आहेत, एक जण प्राध्यापक आहेत आणि सर्व नातवंडही उच्च विद्याविभूषित असे आहेत. हे घडवणं आणि त्यांना सन्मार्गाला लावणं हे सोपं काम नाहीये. हे केवळ आईचं हृदयच करू शकतं. आई या सर्वांहून थोर असतात कारण या आई या शब्दामध्येच सगळं विश्व व्यापलेलं आहे. आणि असं वाटतं की त्यांनी 95 ते 98 वर्षाचं आयुष्य हे जगलेले आहेत आणि खरंच त्या कळवल्याच्या जाती होत्या असं म्हणायला हरकत नाही. मी प्रथम बाळासाहेब गुंजाळ आणि त्यांच्या परिवाराचा मित्र म्हणून आणि त्यानंतर वराडकर देवस्थ महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. निमित्तानं या ठिकाणी अगलावे महाराज यांचं सुंदर असं प्रवचन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना मी धन्यवाद देतो. माझे मित्र तुकाराम गुंजाळ आणि त्यांचे बंधू भगिनी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई या जुन्या पिढीतील अतिशय कष्टमय जीवन असं त्यांचं गेलेलं शेती व्यवसाय आणि पूर्वीच्या काळामध्ये कुठलाही यंत्रसामग्री नसताना शेती व्यवसाय करायचा कष्टमय जीवन आणि शेती करत असताना आपल्या मुलांना सांभाळणं, मुलींना सांभाळणं, सर्व कुटुंबाला सांभाळणं ही जबाबदारी त्या काळामध्ये पार पडणं काही सोपं नव्हतं. परंतु या जुन्या काळातील लोकांनी अतिशय कष्टमय जीवनातून आपला सुंदर असा संसार प्रपंच उभा केला. आमच्या वतीनं माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योगातील सर्व सहकारी संस्थेच्या वतीनं आणि या तालुक्याचे भागीदारते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या नातेवाईक ग्रामस्थ आमच्या आजी लक्ष्मीबाई खऱ्या अर्थानं सातपुती परिवाराचा या कुटुंबाशी मोठा स्नेहबंध आहे आणि त्यांच्या पूर्ण जीवनातील जर आपण बघितलं तर या कुटुंबातील त्यांच्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचा संस्कार त्यांनी दिला.
त्यामध्ये तुकाराम मामा असतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संघामध्ये अकाउंटंट विभाग सांभाळत असताना कोणत्याही प्रकारचा दार अंडाला लावून घेतला नाही. त्यानंतर राजकीय जीवनामध्ये घुसले आणि या गावचं सरपंच पद आपण ज्या जागेवरती बसला त्या जागेचं वैकुंठ करण्याचं काम या व्यक्तीनं सरपंच पद असताना केलं. खऱ्या अर्थानं राजकीय काम करीत असताना सरपंच पद असताना सुद्धा कोणताही डाग अंगावर घेतला आणि एखादा माणूस राजकारणात शिरल्यानंतर सरपंच पद भोगल्यानंतर पुन्हा त्याला लालसा लागते ती लालसा सुद्धा बाजूला ठेवून एक पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीची भोगली आणि त्यातून बाजूला निघायचं हे सुद्धा मोठ्या मनाचा मोठ्यापणा असतो असं हे कुटुंबीय आजीनं घडवलं. या आजीला मी माझ्या सातपोटे परिवाराच्या वतीनं तालुका पंचायत समितीच्या वतीनं तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं बापू राजांजी वाटतो थांबतो ओम साहेबांजा या मातेचं 10 दिवसापूर्वी दुःख निधन झालं आणि त्यांच्या या दशकेच्या विधीला जमलेले सर्व परिवार होते. हे एक आदर्श माता होऊन गेल्या अत्यंत कष्टमय असं जीवन जगलं एक असं कृतार्थ असं जीवन ते परिपूर्ण जगलंय आयुष्यभर कष्ट केले आणि एक सुसंस्कारित अशी पिढी त्या मुला मुलींना त्यांनी मिळवलं अशा या मातेला मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या राजापूर गावातील समस्यांच्या वतीनं सर्व सरकारी संस्थेच्या वतीनं बाबाजी आपण करतो लष्करानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. या परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन या परिवाराचं दुःख कुठेतरी हलकं करावं अशा पद्धतीची सर्वांनाच अपेक्षा. तुकाराम भाऊ स्टेजकडे या. या माऊलीनं त्यांना दाजरावर केलंच पण त्याचबरोबर सरपंच पदाची धुरा ज्यांनी वाहिली त्या तुकाराम पंडितनाथ गुंजाळ या व्यक्तिरेखेनं हे सरपंच पद आज रामर केलं. लक्ष्मी मावशींनी एक छोटस उदाहरण असं आलं की हौसाबाई विठोबा गुंजाळ म्हणजे हौसा मावशीचं अतिशय हृदयविकारानं निधन झालं आणि त्यांच्या दशक्रियेला मी एक झाड दिलं. त्या झाडानंतर त्यांनी फार चर्चा केली योगानंतर तुकाराम भाऊ सरपंच झाले आणि त्यांनी हट्ट धरला की आपल्याला वैकुंठ स्मशानभूमी आली दशक्रियाविधीचं ठिकाण याच्यात खूप प्रचंड झाडी तुम्ही लावा यासाठी माझ्यासमोर त्यांना आदेश दिला आणि त्याने खरोखर त्या सरपंच पदाच्या गाव विकासाच्या बांधिलकीबरोबरच ही जी आज आपण ज्या ठिकाणी बसतो अशोकराव आता बोलले तर ती इवलेसे रूप लावलेद्वारे किंवा तुकारामाच्या भाषेत जर म्हणलं तर वृक्षवल्ली आमा सोयरे या शब्दकोशाला मी उजागर करत असताना इथं जे 5 वृक्ष आले त्या ग्रामपंचायतीला 4 आणि 1 वृक्ष 13व्या दिवशी त्यांच्या घरी असे 5 वृक्ष मी प्रदान करणार आहे. तर ते नरेंद्र भाऊ आणि नवनाथ भाऊ यांनी इथे यावं आणि त्या झाडाचा स्वीकार करावा आणि या ग्रामपंचायतीच्या जागेत याच वृक्षवल्लीत त्याला समाविष्ट करावं अशी विनंती करतो आणि या तुकाराम भाऊचे असते ते स्वीकारावं म्हणून हे वृक्ष प्रदान करण्यास माननीय फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती कृपया आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो. आमच्या आत्या स्वर्गीय लक्ष्मीबाई गुंजाळ त्यांना जाऊन 10 दिवस झाले. खर तर या परिवाराशी माझा गेल्या 40 ते 45 वर्षापासून संबंध आहे. मी माझं कॉलेज जीवन कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी गुंजाळवाडी गावामध्ये होतो तेव्हापासून या परिवाराचा आणि माझा संबंध आलेला आहे. या परिवारातील आमचे मेवणे भाऊसाहेब गुंजाळ पाटील तुकाराम गुंजाळ पाटील नानासाहेब असतील बाळासाहेब असतील यांचं जीवन यांनी शिक्षण घेण्यासाठी जो संघर्ष केला तो मी स्वतः बघितलेला आहे स्वतः अनुभवलेला आहे. अशा या माऊलीनं या परिवारातून जाणं निश्चितपणे या परिवारासाठी अतिशय मोठी बाब आहे अतिशय दुःखद बाब आहे.
अतिशय मोठं कुटुंब ज्या माऊलीच्या संस्कारातून उभं राहिलं हे आदर्श असं कुटुंब आहे. प्रत्येक मुलानं किंवा मुलीनं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं असं काम केलं, समाजाने निश्चितपणे बोध घ्यावा असं हे कुटुंब आहे. निश्चितपणे या आत्यांच्या जाण्यानं या परिवारातील दुःखाचा रंग कोसळलेला आहे. मी या परमेश्वराकडे प्रार्थना करेन की या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर निश्चितपणे शक्ती देव बळ देव. अशी मी तुमच्या फटांगरे परिवारातर्फे, माझ्या फटांगरे परिवारातर्फे आणि आमच्या उखरीवाळेश्वर गावातर्फे या आत्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो, सांगता येणं जरा खूप आहे. हा परिवार आमच्या पिंपरीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांची बहीण माझ्या शेजारीत राहत होती आणि त्यांचे मावस भाऊ आता नाही आहेत, ते पण आता पाठीमाग दगडू पाटील गोडसे आणि किसन दादा आपल्यातून गेलेले. त्या समाधानच खरं या परिवाराशी प्रथम संबंध आला होता. त्यानंतर चिखली कवठ या गावाकडूनही संबंध झाले, खांडवाकडून संबंध झाले आणि हा परिवार किती चांगला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण सगळ्यांनी सांगितलं. माझ्याने यशस्वीपणे दूध संघामध्ये चांगलं काम केलं, त्याचबरोबर ह्या गावचं इतकं मोठं गाव आहे गुंजळवाडी, या गावचं सरपंच पद चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम या गावात केलं आणि ह्या माऊलीनं खरं म्हणजे आपल्यावर उपकार आहेत की अशी मुलं आपल्याला समाजासाठी दिले. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक उल्लेख करावासा वाटतो की आमचे मित्र सातपुते हे झाडं देऊन झाडं वाढवा आणि पर्यावरण वाढवा असं उल्लेख करताय. त्याचबरोबर माजी सरपंच पेरे पाटील ते तर खूप जोगाडून सांगतायत प्रत्येकाला की जी रक्षा आहे ही रक्षाचा उपयोग अशोक आपलं सातपुते पाटलांनी मधुकर सातपुते पाटलांनी जे झाडं दिले त्यासाठी ते रक्षा उपयोग होता ना असं पेरे पाटील नेहमी सांगतायत का जे आदर्श सरपंच होते. आणि म्हणून या दोन्ही व्यक्तींना खरं म्हणजे त्यांचे आभार मी मानतो या प्रसंगी आणि या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रवींद्रनाथ गुंजाळ यांच्या दसक्रियविधीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनी ज्यांनी आपले सुश्राव्य वाहिन आपल्या समोर माता उभी केली ते आमचे मित्र पोपटराव अगलावे आणि जमलेले बंधू आणि भगिनी एका समर्पित जीवनाचा खऱ्या अर्थानं हा शेवट. आयुष्यभर राबराब राहून काळ्या मातीला बोलत करून चिरापिल्यांना आयुष्यात उभारी देऊन जो प्रपंच ज्या मातेनं घडवला खऱ्या अर्थानं ते आमच्या लक्ष्मी मावशी आणि आमची वहिनीबाई ह्या परिवाराशी आमचे बरेचसे ऋणानुबंध हे जोडलेले आहेत. तुकारामजी हे आमच्या घुले परिवाराचे जावई, नानासाहेब आमच्या माझ्या धाकट्या बंधूंचे साडू, त्यामुळे ह्या परिवाराशी अत्यंत ही एक वेगळी जवळीक खऱ्या अर्थानं तुकारामच्या रूपानं आली. आणि परिवार जवळून पाहता आला परंतु त्या परिवारातलं वेगळं वैशिष्ट्य असं कधी पाहिलं तर ह्या मातेकडं अत्यंत धीर गंभीरपणानं ही माता दिसायची. शरीर यष्टी अत्यंत दष्टपुष्ट, कार्यपद्धती अत्यंत चांगली अशा ह्या मातेच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महाराज म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही चारही मुलं ज्याने प्रत्येकानं आपल्या आपल्या जीवनामध्ये स्वतःचं एक वेगळं करिअर कृषी व्यवस्थेत दादाने करिअर केलंय, तुकारामजींनी सहकारामध्ये काम करताना आपलं एक वेगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी उभं केलं, नानासाहेब आपलं एक वेगळं
वैशिष्ट्य त्या ठिकाणी उभं करताय आणि कोकणामध्ये बाळासाहेबांनी प्राध्यापकाचं काम करून आपलं एक वेगळं नाव त्या ठिकाणी उभं केलं. त्यामुळं मी जे म्हटलं शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या मातेनं आपल्या आयुष्यात अनुभवली आणि खऱ्या अर्थानं हा आनंद आणि ह्या आनंदातच ह्या मातेचं जाणं झालंय. हे दुःख होणार, माता गेल्याचं दुःख प्रत्येकाला होणार, परंतु हा दुःखाच्या ऐवजी आनंदाचं क्षण या परिवारानं मानून या मातेला खऱ्या अर्थानं सर्वांनी आदरांजली अर्पण करावी असा हा प्रसंग आहे. मी माझ्या वतीनं माझ्या गुले परिवाराच्या वतीनं या परिवारातील गुंजाळ परिवारातील सर्व आप्तेष्टांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शेवटचा दिस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे एक समर्पक सार्थकी आणि अत्यंत मोठं जीवन जवळपास 100 वर्षाचं जीवन या मातोश्री जगल्या. त्यांनी संपूर्ण परिवारावर संस्कार केले, शिक्षण दिलं. त्या काळामध्ये कुठलीही साधनं नसताना त्यांनी सर्व मुलांना शिकवलं आणि आज सर्व मुलं एक अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजामध्ये वावरत आहेत. आताच अनेक वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तुकाराम पाटील गुंजाळ यांनी आमदार बाळासाहेब थोरांच्या माध्यमातून सहकार्यामध्ये उत्तम काम केलं. आमृत उद्योग समूहातील अनेक अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामस्थ नातेवाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गावचं सरपंच पद सुद्धा त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडलं. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वतीने या समर्पक आणि सार्थकी आयुष्य केलेल्या मातेला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीनं व राज्याचे लोकप्रिय नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो. परस्परे पडो मैत्री विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांचे विश्वनिष्ठांची मांडली अनरत भूमंडळे भेटो त्वला कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव भूलती देव भीषण चंद्र मे अभांजन मार्तंडे तापहीन ते सर्व सदा सज्जन सुवीर किंबवना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी अधिवादी पुरुष अखंडित आणि ग्रंथपुजे विशेष मुखे दृष्टा दृष्ट होवा एकमे श्री श्रेष्ठाव जीवन आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आईची महती गाताय सगळे जण आईची महती म्हणजे आईचे एवढं महत्व का घेतल्यानंतर विवेकानंदांनी 1-2 किलो वजनाचा दगड त्याच्याजवळ घेतला आणि त्याला सांगितलं बाबा हा दगड तुझ्या पाठीवर बांध हा दगड तुझ्या पोटावर बांध हा दगड तुझ्या हातावर बांध हा दगड तुझ्या मानेवर बांध हा दगड तुझ्या डोक्यावरती बांधला होता त्याचं उत्तर मला मिळालं 2 किलो वजनाचा दगड मी माझ्या स्वतःच्या पोटावरती सांभाळू शकलो नाही 2 तास 2 किलो वजनाचा दगड मी माझ्या पाठीवरती सांभाळू शकलो नाही 1.5 तास माझ्या आईनं मात्र मला 9 महिने आणि 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं. जीवनातली खरी किंमत असेल तर त्या आईला आहे. आई अत्यंत महत्वाची आहे म्हणून संतांनी फार सुंदर सांगितलं दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आईची आई कुठे स्त्री कमी पडली आहे मुद्दाम सांगतो इथं बसलेल्या माझ्या आया बहिणींना सगळ्यांना तुकाराम महाराजांना सगळ्यांनी ज्यावेळेस वेद रचना अभंग रचना करायला सांगितली लोकांनी सांगितले शूद्र आहेस तू तुला वेद तुला शास्त्र तुला परमार्थ तुला देवाचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये असं सांगत असताना तुकाराम महाराजांनी सांगितलं वेदाचा तो अर्थ आम्हाशीच व्हावा. त्याच पद्धतीनं या वारकरी संप्रदायाचा आदर्श विचार घेऊन
स्वामी विवेकानंदांनी जे काम केलं त्याच पद्धतीनं समाजामध्ये समाजाचं दृढीकरण करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं. पुण्याच्या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी शिकवलं, स्वतः शिकल्या, मोठ्या झाल्या आणि मग त्यांनी ठरवलं पुढीले भंडार धनाचा हा माल मी तो हमाल भारवाही. ज्ञानाचं भंडार लोकांना वाटायचंय, लोकांपर्यंत ज्ञान द्यायचंय, म्हणून ज्ञान देण्यासाठी सावित्रीबाई फुले तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आल्या. एहलिकेला उचल, त्या मुलीला उचल, त्या मुलींना शिक्षणाची गंगोत्री दिली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करताना असं म्हणतात, ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदार गडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा, संत गेले ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानाचं दान करतात ते संत करतात आणि त्याच ज्ञानाचं दान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर दिलं. स्त्रिया कुठेही कमी नाहीये, आई कुठेही कमी नसते. दुसरी राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या नगर जिल्ह्याची ही सुपुत्र, आपल्या नगर जिल्ह्याची ही सुपुत्र अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामध्ये किती संकट आली. ज्यांच्या बरोबर लग्न केलं ते लढाईमध्ये धारातीर्थी पडले. प्राप्त झालेली दोन मुलं ती सुद्धा त्यांच्या हयातात गेली. ज्या सासऱ्यानं त्यांना पूर्ण साथ दिली तो सासरा सुद्धा गेला, तरी सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी हा मराठी स्वराज्याचा झेंडा काशी विश्वेश्वरापर्यंत सोमनाथापर्यंत नवे आज गाव असं भेटणार नाही की ज्या गावामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पानवठा निर्माण केला नाही. त्या काळामध्ये पानवठ्याची गावागावांमध्ये गरज होती, स्त्रिया कुठेही कमी नाहीत. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदीताई मुर्मू किती सुंदर चरित्र आहे. एका आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या ह्या बाईनं स्वतःच्या कुटुंबामध्ये फक्त संकट 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 संकटच तिच्या जीवनामध्ये आले. स्वतःच्या नवऱ्याचं निधन झालं, स्वतःच्या मुलांची निधन झाली, स्वतःच्या वडिलांचं निधन झालं, स्वतःच्या आईचं निधन झालं आणि निराश्रित असलेल्या या स्त्रीनं सुद्धा समाजासाठी एक सुंदर असं काम केलं आणि त्या या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. भारतरत्न इंदिरा गांधींचं जीवन सुद्धा याच्यापेक्षा वेगळं नाही. स्त्रिया जीवनामध्ये कुठेही कमी नाहीत. स्त्रिया जीवनामध्ये स्वतःच्या जीवनाला आकार देत असतात आणि तो आकार देत असताना एक वेगळा विचार, एक आदर्श विचार, समाजाला दिशा देण्याचा विचार स्त्रियांनी सातत्यानं केलाय हे तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणात असेल. एखाद्या घरामध्ये जर बाप गेला तर त्या घराला सावरण्याचं सर्वस्वी जबाबदारी सर्वस्वी काम करत असेल तर ती फक्त आई करते. घरामध्ये कुणी आजारी पडलं असेल त्यांना अनंत अन्याय अत्याचार तिला वाकवापमान केलेले असतील, परंतु शेवटच्या क्षणाला त्याची सेवा करण्याचं काम सुद्धा आईच करते. आईचे तुमच्या आमच्यावरती अनन्य उपकार आहेत. नवे नवे जीवनामध्ये आईचं स्थान देवापेक्षाही मोठं आहे. देव तर देवच आहे पण देवापेक्षाही मोठं स्थान जर असेल तर ते आईचं. एखाद्या गावामध्ये एखादा निराश्रित माणूस आहे आणि तो म्हणाला मला राहायला एखादं घर द्या, मला राहायला एखादं घर मिळेल का. इकडून तिकडून तुम्ही सांगितलं की हा तुम्हाला एखादं घर देतो, नक्की घर देतो. त्याला सांगतो की बाबा तुला घर मिळेल पण त्या घराचं भाडं तुला द्यावं लागेल. तो माणूस राजोसपणानं त्या गावामध्ये राहतो, 4-5 वर्ष राहतो, मरमर कष्ट करतो, स्वतःच घर बनवतो आणि स्वतःच्या घरात जाताना जुन्या मालकाला सांगतो बाबा मी आज घर बांधलंय, माझ्या घराच्या वास्तुशांतीला तुला यावंच लागेल. लोक म्हणतात का हो त्यांना एवढा आग्रह का केला. अहो तो माणूस माझ्या देवासारखा. या गावामध्ये ज्यांनी मला कधी राहायला जागा दिला नाही त्या माणसानं मला राहण्यासाठी घर दिलं, ज्या घराचं मी भाडं दिलं त्या माणसाला तो म्हणतो की हा माणूस माझ्या जीवनामध्ये देवासारखा आहे. तो घेतला म्हणून या गावात मला पाय ठेवायला जागा दिली. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये एखाद्या माणसानं थोडेसे उपकार केले तर आपण म्हणतो की तो माणूस मला माझ्या देवासारखा भेटला. पण या विश्वामध्ये तुम्हाला आम्हाला घेण्यासाठी आपल्या उदरामध्ये आपल्या गर्भामध्ये जिने आपल्याला पाय ठेवायला जागा दिली ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती आपली आई असते आणि आईच असते. आईच फक्त अशी आहे की जी तुमच्या जीवनामध्ये इथं येण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना जिनं स्वतःच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या गर्भाशयामध्ये पाय ठेवायला जागा दिली. आईचे दुसरे आपल्यावरती उपकार आहेत तर तिनं आपल्याला प्राणदान दिलेलं आहे. प्राणदान
आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये काय प्रक्रिया होतात मी डॉक्टर नाही म्हणून सांगत नाही, परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या व्यवहारातला विषय मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. तुम्ही आम्ही सगळेजण अशी बसलेली माणसं आहे की एकाच्याही दारापुढे गाई नाही असं माणूस नाही, प्रत्येकाच्या दारापुढे गाई आहे. तुम्हाला आठवतंय ना, आठवतंय ना, एखाद्या घरामध्ये जर गाई असेल आणि गाई जर व्याधी असेल आणि गाई व्याधल्यानंतर जर वासरू बाहेर पडलं की शहाणी माणसं काय करतात, त्या वासराच्या जो कपाळ असतात त्या कपाळावरती टाळीनं वाजवत असतात, हातानं वाजवत असतात, त्या वासराच्या तोंडामध्ये जे काही घुसलेलं असतं ते सगळं बाजूला काढतात आणि त्यानं श्वास घ्यायला सुरुवात केली की मग आपण म्हणतो की वासरू व्यवस्थित, वासरू व्यवस्थित, म्हणून त्या वासराचा नाळ आपण ओढून काढतो. शास्त्रकार असं सांगतात की माणूस आईच्या पोटामध्ये जेव्हा आपण वाढत असतो त्यावेळेस आईचा जो श्वासोच्छ्वास असतो तोच श्वासोच्छ्वास तिच्या गर्भातल्या लेकराला भेटत असतो, बाळाला भेटत असतो आणि त्या आईचा श्वासोच्छ्वास त्याच्याशी बंद होईल. शास्त्रकार असं सांगितलं नाही, जनावरावरती प्रयोग करा मी असं म्हणत नाही, पण एखाद्या वासराच्या अवतीभोवती जर ते आईचं छेदन जे पोटातलं छेदन आहे ते तसंच असेल, त्याचं तोंड मोकळं केलं नाही, त्याचे नाक मोकळे केले नाही आणि त्याच वेळेला त्याचा नाळ कापा, क्षणाचाही विलंब न होता ते वासरू गत प्राण होत. माणसाचं सुद्धा जन्म घेताना असंच होतं, आईच्या पोटात आपण जेव्हा असतो तेव्हा आईचा श्वास आपल्याला मिळत असतो. आई तुम्हाला आम्हाला सर्वांना प्राणदान देत असते, त्याच्यानंतर आईनं दिलं ते सुद्धा आम्हा सर्वांसाठी दुसरं दान आहे, ते हस्ती दान आहे. कोरोनाचे टिपींच्या जीवनातला एकही प्रसंग असा नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्यांनी स्वतःच्या विचारासाठी स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी गुंडाळून ठेवल्या, असं कधीही झालं नाही. दुसरे त्यांचे चिरंजीव फार्मसीच्या क्षेत्रामध्ये उत्तम असं काम केलं, उत्तम असं काम केलं. अशा या उत्तम मातेला, अशा या उत्तम विचाराच्या आईला एक आदर्श विचार या ठिकाणी देण्यासाठीचं काम, पवित्र असं काम या ठिकाणी गुंडाळ परिवारानं केलं. त्याला स्वस्य लक्ष्मीबाई पंढरीनाथ पाटील गुंजाळ यांच्या दशकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात. त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ, तुकाराम पंढरीनाथ पाटील गुंजाळ, नानासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ, बाळासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ, त्यांची कन्या सौभाग्यवती छगूबाई साहेब पाटील पावसे, शांताबाई भानदास पाटील नवले, श्रीमती चंद्रबाबा राजाराम पाटील हसे, हौसाबाई रामभाऊ पाटील करपे, त्यांची सून केसरताई भाऊसाहेब पाटील गुंजाळ, ताराताई तुकाराम पाटील गुंजाळ, सविता बाळासाहेब पाटील गुंजाळ, त्यानंतर त्यांचे नातू राजेंद्र भाऊसाहेब पाटील गुंजाळ, किरण भाऊसाहेब पाटील गुंजाळ, त्याचप्रमाणे त्यांच्या दुसऱ्या सुनबाई शिराताई भाऊसाहेब पाटील गुंजाळ, छायाताई नानासाहेब पाटील गुंजाळ, प्रसाद तुकाराम पाटील गुंजाळ, प्रतीक नानासाहेब पाटील गुंजाळ, प्रथमेश बाळासाहेब पाटील गुंजाळ, ही घरातली नावं आहेत. याच्या व्यतिरिक्त मामे, मामे भाऊ, आत्ये भाऊ, नात्यातली बाकीची माणसं, मावस भाऊ असतील, सोयरे धारे असतील, ही सगळी नातेवाईक मंडळी आपण या ठिकाणी जमणार. मी माझ्या परीनं माझ्या ज्ञानानुसार एक कर्तव्यकार पुत्रांना जन्म देणारी ही चारित्र्य संपन्न माता, चारित्र्य संपन्न मुलींना घडवणारी ही अत्यंत आदर्श अशी माता, या मातेचं आपल्यातून आज जाणं झालं. त्या दशक्रियेच्या निमित्तानं आपण सर्वजण आला सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. का स्पर्श झालेला आहे म्हणून या ठिकाणी मी माझ्या प्रवचनाला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली.